नव्या पेठेसह नजीकच्या परिसरातील वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी नवी पेठ व्यापारी असोसिएशनच्या वतीनं पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नवी पेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांची भेट घेतली. नवी पेठ परिसरातील वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासंदर्भात चर्चा या बैठकीत करण्यात आली. नव्या पेठेतील व्यापारी वर्गात चोरीच्या घटनांमुळे भीतीचं वातावरण पसरलं असून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अशोक मुळीक यांनी केली. यापुढे आम्ही सगळे नवी पेठ व्यापारी असोसिएशन, शक्तीपूजा व्यापारी असोसिएशन व सोलापूर मोबाईल असोसिएशनच्या वतीने सर्व व्यापारी पदाधिकारी, आज आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री माधव तांबडे साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. पण गेले 2-3 महिने झाले नवीपेठ एरियामध्ये चोऱ्याचं प्रमाण थोडं वाढलेलं होतं, त्यामुळं आणि कालही 2 घटना मोठ्या मोबाईल दुकानाच्या झाल्या, त्यामुळं सगळ्या व्यापाऱ्यांमध्ये भयभीत वातावरण निर्माण झालेलं होतं. मग त्या व्यापाऱ्यांनी सगळ्यांची आम्ही चर्चा घेतली, मीटिंग केली, मग त्यांनी म्हणजे आपण आयुक्तांना भेटून आमच्या मनातील व्यथा सांगू. मग सगळ्या व्यापाऱ्यांनी आणि ज्यांच्या घटना घडल्या चोरीच्या त्या व्यापाऱ्यांनी आणि आमच्या सर्व इतर समस्त व्यापाऱ्यांनी आयुक्तासमोर साहेबांसमोर व्यथा मांडल्या, अडीअडचणी मांडल्या. त्यांनी आम्हाला अश्युरन्स दिलं आहे की मी गस्तीपेक्षा पेट्रोलिंगपेक्षा तुम्हाला तपास करून आरोपीत पकडून दाखवतो असं त्यांनी आम्हाला खात्रीपूर्वक आश्वासन दिलेलं आहे आणि नक्कीच त्यांच्यातून हे कारवाई पूर्ण होईल याची आम्हाला सर्व व्यापाऱ्यांना खात्री आहे. आणि त्यांचं कार्यपद्धती जर पाहिली तर ते नक्कीच ह्या चोरांचा तपास झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळं सगळे व्यापारी आज आम्ही इथून सगळे भयमुक्त होऊन इथून आम्ही जात आहोत. असोसिएशनच्या मागण्यांसंदर्भात बोलताना पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा सक्षम असल्याचं स्पष्ट केलं. त्यांच्या भावना आम्ही समजून घेतलेल्या आहेत. नवी पेठ व्यापार पेठेमध्ये नक्कीच तुमच्या मागणीप्रमाणे गस्त वाढवू, आमच्या पोलिसांना पण आम्ही सेन्सिटाईज करू, जे काही चुकीच्या गोष्टी होत आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचे कान पकडेन की चोरी झाल्यानंतर एक ट्रॉमामध्ये जातो फिर्यादी आणि त्याला कशा प्रकारे हँडल केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे त्याच्याशी बोललं पाहिजे, कशा प्रकारचा व्यवहार केला पाहिजे याबद्दल आम्ही आमच्या लोकांचं प्रशिक्षण करू. चोरटे लवकरच गजाड केले जातील, व्यापाऱ्यांनी भीती बाळगण्याचं कारण नाही असंही ते म्हणाले. निवेदन देताना गुलाबचंद बारड, खुशाल देडिया, विनय पुकाळे, सागर झाड, राजू आहुजा, भावेन रांभिया, जयेश रांभिया, राजेंद्र पत्की आदींची उपस्थिती होती.